बळीराजा शेतात राबतो तो त्यांच्या पिकांसाठी आणि मुलांसाठी. पिकांच्या उंचीवर त्यांच्या कुटुंबातील आनंद दडलेला असतो. पण ज्या मुलांसाठी शेतकरी मातीत राबतो ती मुलं जेव्हा त्याची मान उंचावतात तेव्हा त्याला सर्वोच्च आनंद होतो. असा आनंद एका शेतकऱ्याला त्याच्या 17 वर्षाच्या मुलीने दिलाय. शिक्षणच माणसाचं आयुष्य बदलणार हे विधान पुन्हा एकदा खरं ठरताना दिसत आहे. एका गरीब शेतकऱ्याच्या 17 वर्षाच्या मुलीला अमेरिकेतील टॉप विद्यापीठाने 3 कोटी रुपयांची स्कॉलरशिप जाहीर केली. या मुलीला जर स्कॉलरशिप 3 कोटींची असेल तर तिचा पगार किती असेल याची चर्चा जोरदार रंगली आहे. तामिळनाडूतील एका छोट्याशा खेड्यातील एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलीने देशाचे नाव उंचावले आहे. 17 वर्षीय मुलीला शिकागो विद्यापीठाने 3 कोटी रुपयांची संपूर्ण शिष्यवृत्ती देऊ केली आहे, जे जगातील सर्वोत्तम 10 विद्यापीठांपैकी एक आहे. या दिवसासाठी ही मुलगी गेली 3 वर्ष अथक परिश्रम करत होती आणि अखेर तिच्या या मेहनतीला यश मिळालं आहे. तामिळनाडूच्या इरोड येथील 17 वर्षीय महाविद्यालयातील स्वेगा एका लहान शेतकऱ्याची मुलगीने शिकागो विद्यापीठात वर्ड 1 मध्ये प्रवेश घेतला आहे. 3 कोटी रुपयांच्या पूर्ण शिष्यवृत्तीसाठी भारतातील शीर्ष 10 विद्यापीठे शिकागो विद्यापीठाने आपल्या 125 वर्षाच्या इतिहासात 90 हून अधिक नोबेल पारितोषिक विजेते जगाला दिले आहेत.